तर आपल्या सर्वांना तर माहीतच आहे नाचणी आपल्या शरीराला किती महत्त्वाची आहे. हाय फायबर, हाय प्रोटीन, हाय डायजेस्टिव्ह फूड म्हणून मानलं जातं नाचणीला. तर नाचणीची भाकरी अवश्य प्रत्येक घरात होत असते, नसेल होत तर तुम्ही एकदा ट्राय करा. तर बऱ्याच वेळांना नाचणीची भाकरी मऊ लुसलुशीत होत नाही, ती अशी वाटटलेली होती किंवा कडक होती, पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती मऊ झालेली आहे आपली नाचणीची भाकरी. कोणतंही पिठाला उकड न काढता किंवा कोणतंही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ मिक्स न करता फक्त आणि फक्त नाचणीच्या पिठापासून मी मऊ लुसलुशीत भाकरी बनवलेली आहे. 2 ते 3 दिवस जरी ठेवली तरी आहे अशी मऊसूत राहते, तर बघू शकता. तर चला जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला करूया सुरुवात. तर सर्वात आधी मी इथे फक्त आणि फक्त नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे. नाचणीला बरेच जण रागी सुद्धा म्हणतात, तर मी रागीच बोलते. तर रागीचं पीठ मी इथे थोडंसं घेतलंय, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी. असंच केलं तरीही चालतं. तर ह्यामध्ये एकदम उकळलेलं पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला तर मी म्हणलं की उकड न काढता, तर बरोबर उकड काढणे म्हणजे गॅसवरच पाणी गरम करणे आणि त्यात पीठ घालून मिक्स करणे म्हणजे उकड. तर असं घालण्याला आमच्याकडे उतवणी बोलतात. तर उतवणी घालावी लागते तर आपली भाकरी ना मऊ लुसलुशीत होते. तर बरेच जण म्हणतात तांदळाचं पीठ घालूनच करायची तरच मऊ होते, तर असं अजिबात नाही फ्रेंड्स. माझ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तांदूळ घालायची काहीच गरज पडणार नाही रागीमध्ये. तर बघू शकता आहे त्याच पाण्यामध्ये मी छान मळून घेतलं आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर तुम्ही वरून घाला. तर इथे मी ओटा आधीच पुसून घेतला होता, स्वच्छ घासून ओल्या कपड्याने पुसून घेतला. तर मी किचनच्या ओट्यावरच भाकरी करते कारण खूप छान होतात, एकदम पातळ होतात आणि कम्फर्टेबल होतं मला त्यामुळे. तर मी इथे चांगलं पीठ मळून घेते. तर कोणत्याही भाकरीचं पीठ असो, ज्वारीचं असो, बाजरीचं असो, तांदळाचं असो किंवा रागीचं असो, तर ते आपल्याला छान मळलं ना तरच भाकरी चांगली होते. तर छान मळून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकरीला क्रॅक्स वगैरे येत नाहीत, आपली भाकरी चिरत नाही. तर बघू शकता मी आता भाकरी जेवढी करायची आहे तेवढा गोळा काढून घेते. छान पीठ मळून घेतलेलं आहे, तर एकच भाकरी बनवणार आहे मी, तर त्याचंच मी एक गोळा काढून घेतलेला आहे. तर नाचणी आपल्या शरीराला खरंच खूप चांगली असते. वजन कमी करत असाल तर खूपच बेस्ट आहे, डायटिंगवर असाल तर हाय प्रोटीनचा सोर्स आहे. तर बघू शकता बारीक मस्त गोळा केलेला आहे. थोडंसं पीठ घालायचं आहे खाली वाळलेलं रागीचंच आणि हाताला पण लावून थोडंसं गोळ्यावर पण ठेवायचं. आणि बघू शकता मी अलगत एका हाताने भाकर थापते आणि दुसऱ्या हाताने भाकरीला शेप देते. तर भाकरी थोडी मोठी व्हायला लागली की आपण मग हा साईडचा जो हात आहे तो काढायचा, तोपर्यंत तर लावायचा म्हणजे भाकरी चिरत नाही किंवा भाकरी आपली जी आहे ती वाकडी तिकडी होत नाही, आपल्या भाकरीला गोल असा छान आकार येतो. तर बघू शकता भाकरी मोठी झाल्याच्या नंतर मी इथे दोन हाताने थापत आहे. तुम्हाला जर दोन हाताने थापता येत नसेल तर तुम्ही एका हाताने सुद्धा हळुवारपणे भाकरीला थापू शकता. तर बघू शकता इथे एकही क्रॅक आलेले नाहीत. तर माझ्या हातात माझ्या बोटात जी अंगठी आहे त्या अंगठीचे छाप यावर उलटायला लागलेत. तर काही हरकत नाही, मी अंगठी काढून भाकरी करायला लागले. तर तुम्ही बघू शकता आपली भाकरी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, किती पातळ मी भाकरी केलेली आहे. तर ही भाकरी फुगेल की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि फ्रेंड्स, हा तवा मी जास्त पण गरम केलेला नाही तर लो फ्लेमवर तवा तापवून घेतला. तर भाकरी टाकल्यानंतर भाकरीला जे बुडबुड येते ते येऊ नये तरच आपली भाकरी चांगली होते. तर बघू शकता मी इथे थोडंसं पाणी घालून भाकरीवर हे करत आहे. तर थोड्याच पाण्यात भाकरीवरला पसरवायचं आहे कारण जास्त जर पाणी झालं तर आपली भाकरी अशी चिकल्यासारखी होते. तर पाणी लावलेलं चांगलं सुकू द्यायचं आहे. तर बघू शकता मस्तपैकी पाणी सगळं सुकलेलं आहे, कुठेच ओलेपणा राहिलेला नाही. तर मीडियम फ्लेमवरच भाकरी भाजायची तर आपली भाकरी चांगली टम्म फुगते. तर साईडून मी कॉर्नर काढून घेतलेले आहेत आणि भाकरी पलटून घेतली. बघू शकता भाकरीला कुठेच करपलेला डाग वगैरे पडलेला नाही, मस्त भाकरी एका बाजूने भाजलेली आहे. तर पूर्ण भाजलेली नाही फ्रेंड्स, तर अशीच आपल्याला फिरवत अजून एकदा पलटी करायची. तर पलटी मारल्याच्या नंतरही बघा तुम्ही अजिबात करपलेली नाही. आणि जे आपण उलतान असेल किंवा कपड्याच्या साह्याने असं प्रेस करू शकता, तर प्रेस करायचीसुद्धा गरज पडत नाही फ्रेंड्स.
भाकरी अशीच भाजून निघते तर व्यवस्थित थापली आणि उतवणी चांगली बसली आणि पीठ छान मळून घेतलं आपली भाकरी 100% टम्म फुगलेली असणार. तर मी तुम्हाला अजून दाखवते, तर हे बघा मस्त टम्म फुगलेली आहे आपली भाकरी आणि एकदम गोल अशी झालेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाकरी केली तर एकदम मऊ लुसलुशीत होते आणि 2 ते 3 दिवस आपली भाकरी आहे अशीच मऊसूत राहते. तर बऱ्याच वेळांना भाकरी अशी वातट होतात, तर वातट होण्याचं कारण हेच असतं की ते कणी जे भाकरीचं पीठ असतं ते व्यवस्थित मळलेलं नसतं आणि भाकरी भाजताना पण तव्यांना जास्त तापवायचा नसतो. जरी जास्त तापला तर पाण्याचे शिंतुडे देऊन आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. तर आपली भाकरी रेडी आहे, बघू शकता कुठेच करपलेला डागसुद्धा पडला नाही, पण आपली भाकरी व्यवस्थित भाजलेली आहे. तर बऱ्याच जणांना वाटेल कच्ची आहे की काय, तर अजिबात नाही, लो फ्लेमवर भाजल्यामुळे भाकरी मस्त अशी भाजलेली आहे. तर मी तुम्हाला उघडून दाखवते आपली भाकरी अशी टम्म फुगलेली आहे आणि किती पातळ भाकरी होती बघा, एवढी पातळ असूनही आपली भाकरी टम्म फुगली आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे आपली भाकरी. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझी ही भाकरी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत स्वस्त खा, मजेत रहा फ्रेंड.